हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल। आज है मंगलवार आणि आता सकाळचे 4 वाजलेत। मिस्टरांची फर्स्ट शिफ्ट चालू आहे, त्यामुळे सकाळी 5:30 वाजता ते निघतात। त्याआधी मला त्यांचा टिफिन बनवून द्यायचा आहे। आज डब्यामध्ये आहे मेथीची भाजी आणि चपाती। तर मेथीला मी पहिले 5 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, म्हणजे धुताना त्याची माती व्यवस्थित निघते। आणि मी शेगडीवरती एकदा कपडा फिरवून घेतला आहे। रात्रीचं किचन तसं साफ करूनच झोपते, पण सकाळी उठल्यानंतर एकदा कपडा फिरवलेला बरं असतं। टोपामध्ये पाणी घेऊन मी मेथी व्यवस्थित धुवून काढली 4-5 वेळा, आणि थोडा वेळ ही भाजी चाळणीवरती ठेवून नितळायला ठेवते। आणि पहिल्यांदा पीठ भिजवून घेते, म्हणजे बाकीची भाजी वगैरे बनवून आवरेपर्यंत पीठ पण आपलं चांगलं भिजेल। पीठ मी जास्त वेळ मळत बसत नाही, फक्त भिजवून ठेवते। थोडंसं तेलाचा हात लावून 15-20 मिनटं ठेवून दिलं की पीठ छान मुरतं, आणि त्यानंतर फक्त एकदा 2 मिनटं मळून घ्यायचं। खूप छान मऊ लुसलुशीत चपात्या होतात। भाजीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी फ्रीजमधून काढून घेतले, आणि मी आता कांदा, लसूण, मिरची हे सगळं सोलून कट करून ठेवते आहे। फोडणीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी कट करून ठेवलेत, आणि आता भाजी कापून घेते। भाजी मी देठासहितच घेते, त्यामुळे बारीक कापून फोडणी घालायला लागते। मी पालेभाज्या किंवा कोबी हे सगळं मला विळीवरच कट कापायला आवडतं, सुरीवरती एवढं पटापट होत नाही। आणि आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊयात। मेथीची भाजी म्हटलं की लसूण आणि दाण्याचं कूट एकदम मस्त असतं, त्याशिवाय भाजीला चव नाही। ते मी लसूण, मिरची, कांदा फोडणीमध्येच परतून घेते, आणि चांगलं गुलाबी झालं त्यानंतर कट करून घेतलेली मेथी घालायची आणि हिला वाफ काढून घ्यायची। सुरुवातीलाच मीठ घातलं की अंदाज नाही समजत, कारण दिसताना भाजी खूप दिसते, पण वाफ लागल्यानंतर मग कमी होते आणि मग भाजी खारट होते। म्हणून मग एक वाफ काढल्यानंतरच भाजीमध्ये मीठ घालते। भाजी आता एका साईडला होईलच, तोपर्यंत मी इथे चपातीची तयारी करून घेते। भाजीला एक वाफ आली आहे, आता मीठ घालून झाकण ठेवून भाजी शिजून द्यायची। आणि आता मी पटापट चपात्या बनवून घेते। मी जेव्हा चपाती शेकवण्यासाठी कपडा वापरते तो फक्त चपातीसाठीच असतो, आणि तो नेहमी मी स्वच्छ ठेवते, बाकी कशासाठीच यूज नाही होत त्याचा। आणि कपड्याने शेकवली ना चपाती की सगळीकडून सारखी शेकली जाते आणि फुलतेसुद्धा चांगली।
आता आपली भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे. जेव्हा 90% भाजी शिजते तेव्हा दाण्याचं कूट घालायचं भाजीमध्ये. अगोदरच घातलं तर भाजी लवकर जळते, कारण दाण्याचं कूट चिकटतं कढईला आणि त्यामुळे मग भाजीला वास चांगला येत नाही. भाजी आपली झाली आहे, चपाती पण झाली आहेत. एक साईडला मी चहा ठेवला आहे आणि भाजी तो डब्यामध्ये काढून घेते म्हणजे थोडी थंड होईल. आणि मिस्टरांना मी आता चहा आणि चपातीच देते. त्यांची चहा चपाती होईपर्यंत मी माझं सगळं किचन भांडी वगैरे आवरून घेते. आणि आता 5:30 वाजले, ते निघाले आहेत. हॉलमधली लाईट बंद आहे कारण अधिक झोपला आहे. सकाळचं काम आमचं एकदम सायलेंट असतं कारण तो उठला नाही पाहिजे. उठला की मग आपली काहीच कामं होत नाहीत. बाहेर खूप अजून अंधार आहे. मिस्टर केल्यानंतर मग मी माझं व्हिडिओचं वगैरे काम करते, कारण अधिक जागा असेल तेव्हा करायला नाही भेटत. आणि त्यानंतर मग मी त्याच्या आणि माझ्या नाश्त्यासाठी थोडंसं उपमा बनवते. सकाळी त्याला उठल्यानंतर एक नाश्ता दिला ना की मग त्याचं काही टेन्शन नसतं, मग त्याचा तसा तो खेळत असतो. त्याचा नाश्ता करून होईपर्यंत मी थोडासा हेअर पॅक बनवला आहे, तो लावते. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दही, 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 1 चमचा शिकाकाईची पावडर घातली आहे. आणि हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि स्कॅल्पवरती लावून घ्यायचं आहे, कारण माझा आली खूप हेअरफॉल होत होता. त्यामुळे मी हे आत्ताच 1-2 वेळा चालू केलं आहे. म्हणून मी आत्ताच तुम्हाला रिकमेंड नाही करणार, कारण पहिल्यांदा मी 1-2-3 महिने लावून बघेन, मला कसा रिझल्ट भेटतो यावरून मग मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही हे करा की नका करू. आणि ह्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे आणि तोपर्यंत मग माझी बाकी वगैरे करून झाल्यानंतर मी कपडे धुवून घेतले, आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर पूजा वगैरे करून नाश्ता केला. हॅलो, टाईम झालाय आता 12 वाजले आहेत आणि बसली आहे मी. आता कपडे थोडेसे घडी घालायचे होते, ते घडी घालून ठेवले आहेत. आणि आदवी किती पेंटिंग करतोय. आदवी काय करतोय सांग, बसून कर, झोपून करायची का पेंटिंग? या द्विकने पेंटिंग केली आहे. काय करतोयस तू, काय करतोयस सांग, काय करतोयस? ही अद्विकची पेंटिंग कशी झाली आहे सांगा. छान काढली आहे ना अद्विकने? अद्विकने छान काढली आहे ना पेंटिंग? कामं सगळी झाली आहेत आता आमची सकाळचे. आणि मी तुम्हाला याच्या मागच्या व्लॉगमध्ये बोलली होती ना की मी आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो आणि कोणतं झाड घेतलं होतं ते दाखवीन तुम्हाला. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे गुलाबाचं झाड आणलं आहे. खूप छान छोटी छोटीशी गुलाब आहे त्याला. आमच्याकडे एक पण फुलाचं झाड नव्हतं. म्हटलं अग्न दरवाजामध्ये झाड असेल तर ते चांगलं दिसेल, फुलं बघून पण छान वाटतं, म्हणून हे झाड घेतलं. आणि मग आमच्याकडे अजून 2-3 झाडं आहेत. हे ॲक्च्युली 2 इंडोर प्लांट्स आहेत, पण त्याचे नाव काय आहे ते मला नाही माहिती. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे माझं तुळशीचं रोपटं आहे आणि ह्या साईडला
कुंडी आहे, ह्याच्यामध्येच त्या झाडाला आलेली दोन छोटी झाडं आहेत ती मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावली आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे मी जे व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितला. बाय. विल बाय कर. बाय.